एखादा शेतकऱ्याचं धोरण चुकलं आणि शेतकरी त्याच्यामध्ये आत्महत्या करत असेल तर त्याच्या पत्नीचं त्या मुलाची त्याच्यामध्ये चूक काय की मुद्द्यावर बोलण्याची आज जरूरत आहे. आज या महाराष्ट्राला या युवांना खऱ्या अर्थाने काय अडचणी आहेत ह्या कुठेतरी समजून घेण्याची जरूरत आहे. त्यासाठी ही युवा यात्रा आपण सर्वांनी सुरू केलेली आहे. त्याच त्याच बातम्या सारख्या सारख्या लावून थोडा वेळ काढा 42 दिवसाचा. आमच्या बरोबर या. खरा महाराष्ट्र काय हा आमच्या बरोबर तुम्ही जाणून घ्या. आत्याच्या मंत्र्याकडे सुद्धा आम्ही त्या विषयासाठी गेलो. मंत्री फक्त होच म्हणतात, करतोच म्हणतो, काळजी करू नका असं म्हणतात, पण त्याच्यावर कुठेही काही झालेलं नाही. तुझं मत आलं तू एकटाच चालून काय होणार. मी म्हणलो मी एकटा नाही, युवांबरोबर चालणार आहे ही यात्रा युवकांची. आणि सुरुवात तर कोणाला ते करावी लागेल ना. कोणाला तरी विषय मुद्दा युवांचा मुद्दा हा घेऊन पुढं जावं लागेल. त्यांच्या अडचणी काय ह्या कुठेतरी सांगितल्या पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आज धोरण केलं जातं ते धोरण मर्यादित धोरण. एखाद्या विभागाचा एखादा मंत्री असतो त्याच्या विभागाला निधी कसा जास्त मिळेल याच्याबद्दलच तो चर्चा करत असतो, पण त्या निधीचं वाटप कसं केलं जाईल, त्यातून चांगल्या योजना कुठल्या आणता येतील याच्याबद्दल कधीही चर्चा केली जात नाही. तसंच जिल्हा परिषद शाळेमध्ये काय शिकवलं जातं हे हायर टेक्निकल एज्युकेशनला माहीत नसतं. हायर टेक्निकल एज्युकेशनला हे माहीत नसतं इंडस्ट्रीला काय पाहिजे. तर मग मुलं तिथं कुठेतरी गोंधळलेल्या अवस्थेत असतात. इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर इंटरव्ह्यूला ते बसू शकत नाही. अशा अनेक काही गोष्टी आहेत. त्यामुळे करिअर गायडन्स पासून ते आपल्याला या इंडस्ट्रीला काय लागतं, 10 वर्षानंतर काय लागणार आहे, ते आत्ताच आपल्याला कसं इम्प्लिमेंट करता येईल. युनिव्हर्सिटीची जी क्वालिटी आपल्या महाराष्ट्रातल्या गेल्या 7 वर्षामध्ये ती खालावलेली आहे. म्हणजे गरिबाची पोरं ज्या शाळेत जातात ते तुम्ही दत्तक घ्यायचं म्हणतात, गरिबाची पोरं ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जातात तिथं तुम्ही क्वालिटी खराब करता, त्याच्यामध्ये तुम्ही राजकारण आणता. मग याच्यामध्ये युवांची चूक कुठे आहे. एखादं शेतकऱ्याचं धोरण चुकलं आणि शेतकरी त्याच्यामध्ये आत्महत्या करत असेल तर त्याच्या पत्नीचं त्या मुलाची त्याच्यामध्ये चूक काय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी पुढे याव्यात. आणि आज जे वातावरण आहे, कोणाला कुठलं पद काय चाललंय कसं चाललंय, म्हणजे ही जी चर्चा आहे याच्यासाठी माझ्यासारखा एखादा व्यक्ती राजकारणात आलेला नाही. राजकारणात एक धोरण बनवण्यासाठी, एक फ्युचर लक्षात घेऊन काहीतरी धोरणात्मक आपल्याला करायचंय, महाराष्ट्राला आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आणि ही जी चर्चा आता युवकांच्या मनामध्ये ती फक्त या यात्रेच्या माध्यमातून आपण पुढे आणत आहोत. भविष्य कुणी एक व्यक्ती असू शकत नाही, भविष्य हे युवा आहेत. आणि हे सर्व युवा आणि लाखो युवा हजारो युवा या यात्रेमध्ये जे जुळले जातील ते महाराष्ट्रातलं भविष्य आहे. नेता बनण्यासाठी आम्ही कुठेही पुढाकार घेत नाही. ज्याला काय बोलायचंय ते तुम्ही बोला. नेतापेक्षा विचार महत्वाचा आहे, संघटन महत्वाचं आहे, मुद्द्याचं काय हे महत्वाचं आहे. आज जे मुद्द्यावर बोललं जात नाही हे महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या सरकारला, सत्तेत असणाऱ्या नाही तर सत्तेत नसणाऱ्या ह्या सगळ्यांना आम्हाला विनंती करायची युवा म्हणून की मुद्द्यावर बोलण्याची आज जरूरत आहे. आज या महाराष्ट्राला या युवांना खऱ्या अर्थाने काय अडचणी आहेत ह्या कुठेतरी समजून घेण्याची जरूरत आहे. त्यासाठी ही युवा यात्रा आपण सर्वांनी सुरू केलेली आहे. याला चांगलं यश येईल, पण ते यश फक्त संख्येमुळे येईल असं मी म्हणणार नाही. सरकारला या सर्व मागण्या मान्य कराव्याच लागतील, त्यांना आम्ही भाग पाडूच. आणि त्यांनी जर त्या मान्य केल्या नाहीत तर मग पुढे काय करायचं ते 7 तारखेला सर्व युवा मिळून तिथं ठरवतील. आणि मग तो आपला पुढचा मार्ग त्या ठिकाणी असेल. पण सुरुवात ही 24 तारखेला आपण करत आहोत. 25 तारीख ही पदयात्रा सुरू करण्याची तारीख आहे. 24 तारीख ही आशीर्वाद घेण्याची आणि पुणे शहरामध्ये काही महत्वाच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होण्याचा दिवस आहे. आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेण्याचा दिवस आहे. आणि 25 नंतर ही यात्रा सुरू होईल. डायरेक्ट 7 तारखेला नागपूरला जाऊन अधिवेशन ज्या ठिकाणी या स्वाभिमानी महाराष्ट्राचं होणार आहे तिथं ती यात्रा समाप्त होईल. पण ती आता तिथंच समाप्त होईल असं माहीत नाही, पण हा विचार सातत्याने चालूच आहे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. मी परत एकदा या सर्व युवांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही आज इथं ही वेबसाईट जी लॉन्च केलेली आहे त्यातून नक्कीच हजारो लोक या यात्रेला जुळतील असा विश्वास व्यक्त करतो. आपले आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भावी आयुष्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. पण आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय युवा. आम्ही BCCIच्या अंतर्गत जो विषय आपला नाहीच आहे त्याच्यावर मी बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार. पवार साहेबांना फार जवळून आम्ही सर्वजण बघतो.
साहेबांकडे टिप्स घेतल्या पाहिजेच असं नाही. साहेबांना फक्त तुम्ही जवळून बघितलं, साहेबांचा प्रवास जर समजून घेतला तर त्यातूनच तुम्हाला खूप प्रेरणा मिळते. काही लोक फार जवळ असून टिप्स घेऊन सुद्धा आज विचाराला पक्के राहिलेलं नाही. त्यामुळे आम्ही साहेबांना बघतो, साहेबांचा प्रवास बघितलाय, 60 वर्ष ज्या विचाराबरोबर पवार साहेब राहिलेले आहेत त्याच्याशी दगा साहेबांनी कधी केलेला नाही. हीच गोष्ट आमच्यासारखं सर्वांसाठी फार महत्वाची आहे. त्यामुळे टिप्स कुठेही आम्ही घेतलेलं नाही. जो काही ही यात्रा आता होणार आहे युवकांची, ही वेगळी यात्रा आहे. कुठेही नॅशनल हायवेने ही यात्रा जाणार नाही. विलेज रोड असतील, छोटे रोड असतील, पाणंद रस्ते असतील, नाहीतर काही तांडा वस्ती असेल, बॅरेजेस असतील, त्याच्यावर ही यात्रा सुंदर यात्रा आहे. मी तर म्हणतोय तुम्ही सुद्धा आज जे महाराष्ट्रामध्ये राजकारण होतं त्याला कंटाळलेला असाल, त्याच त्याच बातम्या सारख्या सारख्या लावून थोडा वेळ काढा 42 दिवसाचा, आमच्या बरोबर या. खरा महाराष्ट्र काय हा आमच्या बरोबर तुम्ही जाणून घ्या. लोकांच्या, सामान्य लोकांच्या तोंडून हा आपण जाणून घ्या, त्यांच्या अडचणी काय समजून घेऊ, आणि तुम्ही आम्ही सर्वजण मिळून येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी, युवासाठी आपण सर्वजण लढूया स्विमिंग मध्ये. तर त्यांनी आमच्याकडे जेव्हा मुद्दा आणला होता, आम्ही हा मुद्दा आधीच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवला होता. बैठका झाल्या, काही गोष्टी फायनल झाल्या, पण नंतर सरकार बदललं. आत्ताच्या मंत्र्याकडे सुद्धा आम्ही त्या विषयासाठी गेलो. मंत्री फक्त होच म्हणतात, करतोच म्हणतो, काळजी करू नका असं म्हणतात, पण त्याच्यावर कुठेही काही झालेलं नाही. जे खेळाडू आपल्या भारताला रिप्रेझेंट करतात, स्विमिंग असू नये कुठले असू, त्यांना नोकरी द्यायला काय अडचण या सरकारला. जे नॅशनल लेवलला खूप चांगलं कार्य करून त्यांना तिथं मोठे मोठे अवॉर्ड मिळतात, त्यांना नोकरी द्यायला काय अडचण आहे. पण सरकार या बाबतीत कुठेतरी दुर्लक्ष करते. कदाचित त्यांना तिथं असणाऱ्या युवांना कॉन्ट्रॅक्टवरच भरती करावी असावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. मला असं वाटतं की सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर मध्ये एका स्वायत्त संस्थेने, तिथं सामाजिक संस्थेने, तिथं तो कुठलं तरी हॉस्पिटल चालवायला घेतलेलं आहे. एका वर्षासाठी दिलं होतं, आता ते 5 वर्षासाठी वाढवलं गेलं. आता मग शाळा आपण ज्या पद्धतीने दत्तक देतो तसं हॉस्पिटल सुद्धा जर दत्तक घ्यायला लागेल, तर मला तर सरकारला एवढंच म्हणायचं आहे, मग आपण राजकारणात कशाला राहायचं. राज्यच आपण एखाद्या प्रायव्हेट कंपनीला दत्तक देऊन टाकू, विषयच राहणार नाही ना. भांडणही विषय राहणार नाही, कुटुंब फोडणंही विषय राहणार नाही, पार्टी फोडणंही राहणार नाही. एक कंपनी आपलं अख्खं राज्य चालवेल, आणि आपण काय करायचं, तर फक्त इंटरनॅशनल व्हिजिट करायच्या, नॅशनल व्हिजिट करायच्या. आता आपले मंत्री फिरतायत ना, करोडो रुपये फक्त परदेशी दौऱ्यावर घालवत आहेत, त्यातून काही निष्पन्न होत नाही. त्यामुळे सरकारने निर्णय घ्यावा, सगळेच कॉन्ट्रॅक्टवर आपण करू, मग राज्यकर्ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टवरच आपण बसू, अशी परिस्थिती येत्या काळामध्ये येईल असं आम्हाला वाटतं. संघर्ष यात्रेच्या बॅनरवर बाबासाहेबांचा फोटो आहे, राष्ट्रवादीच्या चिन्हाचा त्यावर लोगो आहे किंवा नाव आहे, तुमचं ठरलंय का जो निर्णय यायचा तो निर्णय येईल असं, आता तुमचं ठरलंय का? आमचं काय ठरलं, तुमचं आता चिन्ह असून तुम्ही लढणार असं? ही राजकीय यात्रा नाहीच आहे, ही एका विचाराची लढाई आहे. युवांसाठी आम्ही लढत आहोत. आम्ही युवा जेव्हा आज लढतो तेव्हा कधी कधी आम्ही कारण देतो. काय कारण असतात की मला हे जमत नाही, शिक्षण घेऊन सुद्धा मला आज नोकरी मिळत नाही, त्याच्याच बरोबर मी या कुटुंबात जन्मलो, मला संधी दिली जात नाही, संधी मिळत नाही, मी ग्रामीण भागात आहे, मी शहरी भागात आहे, अशी विविध कारणं आपण देत असतो, त्यातून आपण लढत असतो. पण आज लढत असताना काही लोक वय सुद्धा कारण देतात. हे राज्यकर्ते म्हणतात तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही पाळण्यात आहात, तुम्ही राजकारण अजून काही समजलेलं नाही. तर हे लोक जेव्हा अशा गोष्टीने म्हणतात, नाही तर युवा वर्ग स्वतःच्याच वयावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो, तेव्हा आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही बघतो. 83 वयामध्ये सुद्धा युवकांना लाजवेल एवढं काम आदरणीय पवार साहेब करतात. आणि पवार साहेब जर आज महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी लढत असतील तर युवांनी का लढू नये, म्हणून आदरणीय पवार साहेबांचं फोटो, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही ही यात्रा अराजकीय पद्धतीने काढलेली आहे. चला दादा, यात्रेच्या मध्ये मोठी सभा होणार आहे, ती सभा नेमकी कुठे होणार आहे, कोणाची होणार आहे, मराठवाड्यात असणार की विदर्भात असणार? मराठवाडा नाही तर विदर्भाच्या आसपास ही सभा राहणार आहे. आदरणीय पवार साहेब त्या सभेला येतील,
आता तरी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती मोठी सभा होईल आणि त्याच्यामध्ये जर मित्रपक्ष येणार असतील त्यांना यायचं असेल तर त्यांचं स्वागत आम्ही करूच. पण पवार साहेबांशी ते सर्वजण बोलतील, निर्णय घेतील. साहेब स्वतः त्या सभेला येतील आणि लोकसभा मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे कुठले कुठले नेते या सगळे आपल्याला येणार आहेत, जसं तुम्ही सुप्रताईंचं नाव घेतलं आणि पवार साहेबांचं, इतर कुठले नेते येणार आहेत आणि कोण कोण कुठे कुठे सगळे येतील. ठराविक जे काही ठिकाणं असतील, जसं जालन्यामध्ये गेल्यानंतर टोपे साहेब तिथं असणारच आहे आणि मग मध्ये आधे शिरूरपासून आपण सुरू करतोय, हवेली आहे तिथं अशोक बापू असणार आहेत आणि इतर म्हणजे आपण बीडला गेल्यानंतर तिथं असणारे आपले शिवसागर भाऊ संदीप आहेत ते तिथं असणार आहेत आणि आमच्याबरोबर चालायला हे सुनील भुसारा तर असणारच आहेत. जयंतराव पाटील साहेबसुद्धा एक ठिकाणी तिथं जेव्हा मोठी सभा असेल तिथं असं आव्हाडसाहेब येतील. असे अनेक राष्ट्रवादीचा प्रश्न तुम्ही केला म्हणून हे सर्व नेते तिथे येतील, सुप्रियाताई असतीलच आणि आमच्याबरोबर चालण्यासाठी आमचे जे सर्व विविध सेल आहेत, ज्याच्यामध्ये ओबीसी सेल आहे, ज्याच्यामध्ये समाज कल्याणचा सेल आहे, ज्याच्यामध्ये युवा आहे, विद्यार्थी आहे, हे सगळे महिला युवती याचे पदाधिकारी सुद्धा आमच्याबरोबर चालणार आहेत. प्रयत्न एखाद्या बंदिस्त ठिकाणी घेण्याचा आहे, त्याच्यामध्ये कुठलंही सभागृह असू शकतं, बालगंधर्व असू शकतं, नाहीतर इतर जिथं कुठं आम्हाला परवानगी मिळेल. जर एखाद्या सभागृहाची परवानगी नाही मिळाली तर आम्ही कुठेही घेऊ पण ती सभा होणार याची दक्षता आम्ही नक्कीच घेणार आहोत. दादा पवार कुटुंब दिवाळी खरं तर दरवेळी बारामतीत होते, काठेवाडीत होते, आपल्या सर्वांना माहिती, पण यावेळेस तुम्ही दिवाळी रस्त्यावर साजरी करणार आहे काय? मग असं बोलावं लागेल, महाराष्ट्राबरोबर दिवाळी आपण साजरी करणार आहोत. प्रत्येक पवार कुटुंबाची दिवाळी आजपर्यंत जी झालेली आहे, पाडव्याच्या दिवशी अख्खा महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांना भेटायला येत असतो. आता कदाचित साहेबांना तर भेटायला लोक जातीलच दिवाळीमध्ये, पण असं आपण समजूया की पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवा सर्व जे चालत आहोत त्या युवांमध्ये एक पवार म्हणजे मी सुद्धा आहे आणि पवारच लोकांबरोबर जाऊन तिथं असणाऱ्या सर्व नागरिक आणि जे काही ग्रामस्थ असतील त्यांच्याबरोबर त्यांची दिवाळी तिथं साजरी करू, म्हणजे आम्हीच त्यांच्याकडे जाऊन ती दिवाळी तिथं साजरी करणार आहोत. एकीकडे तुम्ही संघर्ष यात्रा काढलाय, दुसरीकडे दिल्लीत जी खलबत सुरू आहे सुनावण्याच्या होत्या, निवडणूक आयोगाची सुनावणी होती, सुप्रीम कोर्टात दोन्ही गटाच्या याचिका होत्या, त्या सगळ्या सुनावण्या आता पुढे ढकलल्या, कुठेतरी चाल ढकल होते सगळ्या प्रकरणी असं तुम्हाला वाटते? माझं तर मत आहे ही जी काही चर्चा आहे, ही काही सुनावणी आहे ती होत राहणार आहे, त्याच्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न काही सुटणार नाहीत. नेहमी नेहमी आपण जेव्हा टी व्ही उघडतो, टी व्ही बघतो, तेव्हा हीच चर्चा दिसते, त्याच्याचबरोबर पेपरमध्ये पण हीच चर्चा आहे. पण लोकांना ही चर्चा नकोय, लोकांना या चर्चेपासून काहीतरी वेगळं पाहिजे, त्यांचे मुद्दे कुणीतरी मांडणारं पाहिजे आणि आम्ही या संघर्ष यात्रेतून युवांचे मुद्दे, शेतकऱ्यांचे कष्ट करायचे, सामान्य लोकांचे मुद्दे हे मांडणार आहोत. त्यामुळे अक्षरशः लोकांनाच कंटाळा आलेला आहे, कारण जिथं कुठं फक्त चर्चा कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, कोणाला कुठलं पद मिळणार, एखाद्या गटाचा एक नेता म्हणतो की आमचाच नेता मुख्यमंत्री होणार, दुसरा गटाचा नेता म्हणतो की दुसऱ्या गटाचा नाही तर दुसऱ्या पक्षाचा जो नेता आहे तो दिल्लीत जाणार आणि आमच्या पक्षाचा नाही तर आमच्या गटाचा नेता हा मुख्यमंत्री होणार, म्हणजे चर्चा सर्व मुख्यमंत्री आणि पदाच्या आजूबाजूतच चालली आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र हित आणि महाराष्ट्र धर्म आणि लोक याच्याबद्दल कुठे